नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या ठिकाणी आलेलो आहे मित्रांनो एक पोलीस प्रशिक्षण केंद्र ज्याला म्हटलं जाईल की चालक साठी. ज्यावेळेस आपण चालकचं ग्राउंड देतो आणि चालकचं ग्राउंड दिल्यानंतर आपले ज्यावेळेस पात्रता म्हणजे कौशल्य चाचणीसाठी म्हणजे ड्रायव्हिंग टेस्टसाठी ज्यावेळेस आपली निवड होती त्यावेळेस आपल्याला ड्रायव्हिंग टेस्ट देत असताना आपल्याला त्या ठिकाणी आट असल, सी असल, एच असल, पार्किंग असल, चढा असल, अशा ज्या काही इव्हेंट आहेत त्या इव्हेंट आपल्याला त्या ठिकाणी करावं लागतात. आणि आज असंच मी आमच्या संगमनेर शहरातील निवांत ठिकाणी निसर्गरम्य वातावरणामध्ये आलेले त्या ठिकाणी जे निखिल गजे सर आहेत हे स्वतः त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण घेतात, त्यांच्याशी आपण आज बातचीत पण करणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की या ठिकाणी तुम्ही पाहत असाल विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी हे करतायत, स्किल टेस्टची म्हणजे ड्रायव्हिंग टेस्ट देत आहे. इथं मुली पण शिकू राहिलेल्या आहेत तुम्ही पाहत असाल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आपण त्यांच्याशी बातचीत करणारे काही प्रशिक्षणार्थी त्यांच्याशी बातचीत करणारे आणि आपण सगळा इव्हेंट तुम्हाला दाखवणार आहे. टोटल जेवढा इव्हेंट इथं होत आहे त्या सगळ्या इव्हेंट आज दाखवणार आहे. व्हिडिओ कोणी स्किप करायचं नाही. कशा पद्धतीने तुम्हाला मार्क मिळतात, किती मिनिटं असतात, किती सेकंद असतात, मार्क कसे जातात काय वगैरे सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला देणार आहे. तर संगमनेरच्या थोडंसं निवांत निसर्गरम्य वातावरणात करे घाट म्हणून एक परिसर आहे या ठिकाणी. इथापे कॉलेज पण जवळच आहे. या ठिकाणी आपण आलेलो आहे आणि त्या ठिकाणी स्वतः ते त्यांच्याशी पण आपण थोडीशी बातचीत करणार आहे आणि त्यानंतर आपण आपले सगळा इव्हेंट तुम्हाला दाखवणार आहे. बरेच विद्यार्थी पण या ठिकाणी जमलेले आहेत. ते सगळे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात जमलेले, ते रोजच या ठिकाणी विद्यार्थी जमत आहे. जशी नगरचं म्हणजे जवळजवळ जशी भरती प्रक्रिया चालू झाली तसं त्यांचं प्रशिक्षण देण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. सगळं मैदान पण मी दाखवणार आहे तुम्हाला, सगळा इव्हेंट पण दाखवणार आहे विद्यार्थ्यांच्या कशा पद्धतीने काय वगैरे. तर चला तर मग आपण त्यांच्याशी थोडक्यात एक चर्चा करू आणि पुढच्या आपल्या इव्हेंटला सुरुवात करू. ओके नमस्कार सर. नमस्कार. ओके निखिल गजे सर आहेत, स्वतः ते या ठिकाणी प्रशिक्षण घेत आहे विद्यार्थ्यांचं. आपण त्यांच्याशी थोडीशी बातचीत करूया सर. म्हणजे कधीपासून तुम्ही प्रशिक्षण घेत आहात? मी गेले 3 वर्षापासून. पूर्व पोलीस भरती जी झाली इथून मागच्या वर्षीच्या 2 भरत्यांपासून मी हे प्रशिक्षण देण्याचं काम मुलांना करतो. आज या काळामध्ये लेडीज ड्रायव्हर किंवा मुलं असो यांना चालक या पदासाठी जे शासनाने जागा दिलेल्या आहेत आणि या जागा दिल्या परंतु ना ज्यावेळेस गाडीवर प्रथम बसतो तर अशाही काही घटना इतर ठिकाणी घडल्या, त्या अनुषंगाने माझ्या मनात ही कल्पना सुचली आणि मी मुलांना आज या ठिकाणी सी असल किंवा आटाचं किंवा पार्किंग असल किंवा अशा पद्धतीनं ह्याच्या पूर्णतः मी गेल्या वर्षी जी पोलीस भरती झाली याच्यामध्ये साधारणतः 800 ते 900 विद्यार्थी माझ्याकडं ट्रेनिंग घेऊन गेले. त्याच्यातले 450 ते 500 विद्यार्थी पोलीस झाले. आत्ताच्या कंडिशनलाही देखील 500+ विद्यार्थी आत्तापर्यंत झालेले आहेत. आता फक्त राहिला आहे मुंबईचा टर्न. आता ह्या मुंबईच्या टर्नमध्ये देखील एक साधारणतः 250 विद्यार्थी माझ्याकडनं ट्रेनिंग घेतील अशी एक इच्छा आहे माझी. आणि ह्याच्यातनं आता हे समोर बघता आहात या अशा पद्धतीनं ग्राउंड तयार केलेला आहे. आपण पाहूया थोडं ग्राउंड दाखवूया. मला ग्राउंड विषयी माहिती देतो थोडीशी. आता या ठिकाणी इथं हे 8 आहे आणि 8 मध्ये आपण सी इथे या ठिकाणी आपण या ठिकाणी आपण 8 तयार केलेला आहे. आता ह्या 8 आकारामध्ये या ठिकाणी आपण अर्धा सी जागे अभावी आपण जागा आहे भरपूर परंतु जागे अभावी इकडनं आपण अर्धा सी बनवलेला आहे. आता ज्यावेळेस विद्यार्थी प्रथमतः गाडीवरती बसतो त्यावेळेस त्याला सी कसा मारायचा ह्याचं ज्ञान नसतं. मग ते आपण त्याला कसा सी मारायचं शिकवतो. ज्यावेळेस तुम्ही गाडीवर बसता ज्यावेळेस गाडी सीच्या मेन पॉईंटला उभी असते त्याला गाडी लावून दिलेली जाते. लावून दिल्यानंतर त्यांनी कशा पद्धतीने रिटर्न घेऊन जायचं का ते डाव्या आरशातच बघितलं पाहिजे. ही जी बॉर्डर दिसते इथं हे बॉर्डर आपल्याला कंटिन्यू आरशामध्ये दिसली पाहिजे. आरशात ज्या वेळेस पूर्ण स्टिअरिंग आपण डाव्या हाताला मारतो उजव्या साईडला कुठल्याही पद्धतीचं बघायचं काम नसतं त्यावेळेस. म्हणजे मुलाला ट्रेन करताना आपण अशा पद्धतीनं करतो का तू पूर्ण तुझं लक्ष डाव्या साईडच्या मिररमध्येच पाहिजे आणि पूर्णतः टच व्हायला गाडी जाईल त्यावेळेस एक राऊंड सरळ करायचा. 2 फूट गाडी मागे गेली 2-3 फूट की त्यावेळेस पुन्हा तू डाव्या साईडला पूर्ण स्टेअरिंग मारायची. म्हणजे सी मारा आहे पण 8 मध्ये आपण सी टाकलेला आहे. जागे अभावी 8 मध्ये सी केलेला आहे. आणि जे काही आपलं पोलीस भरतीचं प्रशिक्षणाचं जिथलं ते आपण मुंबईचं असेल किंवा इतर जिल्ह्यांचं झालं ग्राउंड त्या ग्राउंडचं जे मेजरमेंट आहे त्या मेजरमेंटच्या अगदी एकदम कट टू कट त्या पद्धतीनं आपण मोजमाप करूनच या सगळ्या इव्हेंट बनवलेल्या आहेत. आता समोर तिकडे दिसतो तिकडे येच आहे. आता गाडी गेली आहे तिकडे म्हणून आता ट्रेन विद्यार्थिनी आहे ती आता तिथं पार्किंगसाठी घेऊन गेलेली आहे गाडी तिकडे ती. हो आता गाडी पार्किंगसाठी गेली तिथं पार्किंग करायचं काम चालू आहे.
या ठिकाणी आपण पाहिलं असेल का संपूर्ण माहिती आपण त्यांच्या घेतली कशा पद्धतीने, अजून पण आपण माहिती त्यांना बऱ्याच प्रकरणात विचारणार आहे, परंतु कुणीही व्हिडिओ स्किप करू नका, सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की आपण जे विद्यार्थी आहेत पहिल्यांदा पहिली इव्हेंट घेणार आहे आपण ती म्हणजे सीची इव्हेंट घेणार आहे, त्याच्यानंतर सेकंड इव्हेंट घेणार आहे ती आपण एचची घेणार आहे, त्याच्यानंतर थर्ड इव्हेंट घेणार आहे आपण चाडा घेणार आहे, छोटा चाडा आणि मोठा चाडा, नंतरची इव्हेंट घेणार आहे म्हणजे आपण पार्किंग घेणार आहे, आणि शेवटची इव्हेंट घेणार आहे ती म्हणजे आपण आर्ट घेणार आहे. अशा सगळ्या ज्या काही इव्हेंट आहेत त्या प्रॉपरली आणि पूर्ण इव्हेंट आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण करणार आहे. जे विद्यार्थी आपले मुंबई चालकसाठी आहे किंवा जे विद्यार्थी नव्याने पोलीस भरतीसाठी आलेले, हा व्हिडिओ म्हणजे नुसता मुंबई चालकवाल्यांसाठीच महत्वाचा नसून जे विद्यार्थी नव्याने चालक भरतीसाठी येणारे, नव्याने पोलीस भरतीसाठी आलेले भरपूर विद्यार्थी आहे, ज्या विद्यार्थ्यांना चालकची किंवा ज्या विद्यार्थ्यांना चालकसाठी गरजेचं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी हा व्हिडिओ खूप महत्वाची माहिती मिळवून देऊन जाणार आहे. कशा पद्धतीनं काय असतं, आठ कसा काढायचा, मुलांची गडबड किती होते, आपल्याला वाटतं काय सोपं आहे गाडी चालवणं, पण त्या ठिकाणी प्रॉपर चांगला ड्रायव्हर जरी असला तरी त्या ठिकाणी तुम्हाला किती गडबड होते हे याच्यातून आपल्याला. हे साधारणतः आताची लेटेस्ट जी भरती चालू झाली तर साधारणतः मला 2 महिने झाले मी या क्षेत्रात आहे, म्हणजे कंटिन्यू रोज माझ्याकडे कमीत कमी 30 ते 40 मुलं असतात, प्रत्येकाला मॅक्झिमम 25 ते 30 मिनिटापर्यंत मी त्यांना प्रशिक्षण देण्याचं काम करतो. या ठिकाणी सकाळी 7 वाजता घरातून येणार तर संध्याकाळी 7 वाजताच घरी जातो. आता ह्या ठिकाणी आपण एचवर आलेलो आहे. एच मारताना सर्वात प्रथम गाडी 4 बाजूला 4 टोकं आहेत एचची, कुठल्याही बाजूला गाडी असल्या तरी आपल्याला प्रॉपर एच मारायचं म्हटल्यानंतर, समजा आता सपोज इकडे माझ्या दक्षिण बाजूस समोर गाडी नेली की रिटर्न गाडी पुन्हा आणायची मागे, इथनं ज्यावेळेस आपण एचला मारतो त्यावेळेस हा जो कॉर्नर आहे, ज्यावेळेस राईट साईडचा हा जो कॉर्नर आहे, हा कॉर्नर ज्यावेळेस तुम्ही एचला गाडी मिडलला ठेवता म्हणजे मॅक्झिमम 2.5 फूट अंतरावरती, मॅक्झिमम 2.5 फूट अंतरावरती गाडीचं पूर्ण राईट साईडला स्टेअरिंग मारलं जातं, आणि ज्यावेळेस राईटला तुम्ही स्टेअरिंग मारणार आहे त्यावेळेस गाडी इकडे मधोमध, जे याची मधली जागा आहे ही, याच्याबरोबर मधोमध सेंटरला गाडी येते, ज्यावेळेस सेंटरला गाडी येते त्यावेळेस ज्यावेळेस आपण राईटला मिरर इथला क्रॉस झाला टायर मागचा की त्याच्यानंतर आपण विद्यार्थ्याला सांगतो की डाव्या आरशात बघायचं. डाव्या आरशात बघताना ही जी बॉर्डर आहे, ही बॉर्डर तो कोपरा ते एंडपर्यंतचा कोपरा, ही गाडी आणि बॉर्डर हे दोन्हींचं अंतर मधलं समांतर दिसलं की त्या ठिकाणी 2 राऊंड म्हणजे स्टेअरिंग उजव्या हाताला मारलेली असते, ते 2 राऊंड डाव्या हाताला मारली की गाडी अगदी बरोबर सरळ होते. याच्याही पुढची बेस्ट ट्रिक अशी आहे सगळ्यात सोपी की ज्यावेळेस तो एक कोपरा आणि हा एक कोपरा समोरचा, हे 2 कोपरे जे आहेत याचला गाडी रिव्हर्स आणताना का, हे 2 कोपरे आपल्याला ज्या वेळेस गाडी मागं आणतो, मागं आणत असताना आपल्या गाडीच्या पुढे बोनटच्या पुढे म्हणजे जिथं आपली गाडी एंड होते त्याच्या पुढे एक साधारणतः आपल्याला 2 फूट दिसली की त्या पद्धतीनं पाठीमागं आपल्याला राईटला जायचं आहे की लेफ्टला जायचं आहे याच्यावरती डिपेंड असं आहे की ते हातभर जागा दिसल्यानंतर की उजव्या साईडला जायचं असेल तर उजवीकडे पूर्ण स्टिअरिंग मारली की पाठीमागच्या मिररमध्ये पाहण्याची गरज येत नाही, गाडी एकदम परफेक्ट बसली जाते. त्याच्यानंतर इकडनं ज्यावेळेस जाणार, इकडनं रिव्हर्स आले तुम्ही पुन्हा इकडे रिटर्न जायचं, तिकडनं पूर्ण सरळ इकडे पुढे गेले का परत रिटर्न येऊन परत आहे त्या जागेवरती पोहोचवायचं. ठीक आहे, अशा पद्धतीने त्यांनी सर्वांनी सर्व माहिती आपल्याला गजेसरांनी एकदम व्यवस्थित दिलेली आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे खूप प्रशिक्षणार्थी आता मी पाहतोय की आता नगर असेल, पुणे शहर असेल किंवा इतरातले जे काही चालकचे झालेत त्या सगळीकडल्या ठिकाणी प्रॉपरली पूर्णपणे काय झालेलं आहे म्हणजे प्रॉपर मुलं त्या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत पूर्णपणे. आता राहिले फक्त मुंबई चालकचं आणि मुंबई चालकसाठी आपण ती त्यांची या ठिकाणी आज आपण भेट द्यायला आलो होतो तर काय अडचण नाही. आता आपण ज्या पुढच्या काही इव्हेंट आहेत त्या सगळ्या इव्हेंट पाहणार आहे. धन्यवाद सर, आम्ही इव्हेंटचे आम्हाला दाखवास. ओके, आपण इव्हेंट पाहूया सगळ्या पुढं. चला तर आता जाऊया स्टार्टिंगला आपण एचकडे जाऊ, सॉरी सीकडे जाऊ आणि तिथून पुढे आपण सुरुवात करू. ओके, धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आपण आज आलेलो आहे त्या स्कूलमध्ये आलेलो आहे आपण या ठिकाणी का ज्या ठिकाणी पोलीस ड्रायव्हिंगवाल्यांना शिकवलं जाते. आत्ताच आपली त्या मालकांशी आपण चर्चा करून आपण या ठिकाणी आता प्रॉपरली इव्हेंटला सुरुवात करतोय आणि पहिला इव्हेंट घेतो आपण तो म्हणजे सी. या ठिकाणी मुंबई चालकचा विद्यार्थी माझ्यासोबत संतोष गंभीर आहे आणि तो आता आपल्याला या ठिकाणी सी कसा काढायचा सी काढून दाखवणार. तुम्ही सगळ्यांनी नीट लक्ष द्यायचं कारण की आपल्याला मुंबई चालकच्या लवकरच आपल्या टेस्टच्या तारखा पडणार आहेत आणि आता या ठिकाणी गाडी एकदम सेंटरला उभी. आता याच्यानंतर आपली सीला सुरुवात होईल, सी नंतर एच होईल, एच नंतर 8 होईल आणि त्याच्यानंतर आपण मग चढा. सगळा इव्हेंट आपण घेणार आहे, प्रॉपर इव्हेंट घेणार आहे. ओके, पाहत राहा शेवटपर्यंत व्यवस्थित पाहत चला. प्रॉपर इव्हेंट आहे,
चाकाकडे जाऊ द्या, घ्या व्यवस्थित घ्या पाठीमागे. पाहत असाल आपण या ठिकाणी संतोष सी काढतोय, पाहूया संतोष सी एकदम ॲक्युरेट काढतो, एकदम मापात चाललेली गाडी. अशा पद्धतीनंच आपल्याला त्या ठिकाणी गाडी हे करायची, सीला पास मार्क आहे ना. पाहूया संतोषने आणलेली गाडी. ड्रायव्हर मामा चाकांकडे का थोडंसं वरती ना, चाकं पा कुठं जात आहे, लाईन फार महत्त्वाची त्याच्यावरती. तू आरशात दिसते ना तुला? हां संतोष आलेला आता सीकडे, घे 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 घे, चल आली आली आली, एक नंबर. थोडी सर्व राहू द्या आता. ओके आणि आता या ठिकाणी झालेला आहे सी, एकदम येऊ दे मागं, येऊ दे मागं थोडी, येऊ दे येऊ दे येऊ दे, बास कम्प्लीट सी. हा सी झाला ना आता पूर्ण. हा या ठिकाणी पाहू शकता आपण. नमस्कार, बघा आपण आता या ठिकाणी सी झाला होता आपला, आपल्या ते संतोषने सी मारून दाखवला होता. आता आपण एच कसा राहतो किंवा एच कशा पद्धतीने राहतो वगैरे त्यासाठी आपण आता एच ची प्रॅक्टिस घेणार आहे, एच ची ट्रायल या ठिकाणी घेणार आहे. पाहूया आपण एच, सर्वांनी व्यवस्थित पहा कारण का चाक कुठे जात आहे काय वगैरे सगळं पहा. आता या ठिकाणी आमची विद्यार्थिनी स्वप्नाली जेडगुले ही आता या ठिकाणी आपल्याला एच मारून दाखवणार आहे प्रॉपरली. मुंबई चालकला आहे, मार्क पण चांगले आहे आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुणे ग्रामीणला पण तिचं सिलेक्शन झालेलं आहे, तरी पण चालकची तयारी करते इथे. कशा पद्धतीने एच मारून दाखवणार आहे ते आता इथे सांगणार आहे. ड्रायव्हर मामा व्यवस्थित घ्या बरं का सगळं व्यवस्थित, जाऊ द्या. हा हळूहळू घ्या, हळूहळू घ्या, घाबरू नका घाबरू नका, येऊ द्या येऊ द्या. एच कशा पद्धतीने व्यवस्थित बघा गाडीचे चाकं कुठं चालले आहेत, आपल्याला जी हे ते कशा पद्धतीने आहे ते दिसतंय का व्यवस्थित ते पहा व्यवस्थित का. ओके पहा कशा पद्धतीने एच आहे या ठिकाणी, तुम्हाला माझा आवाज व्यवस्थित येत असेल. या ठिकाणी एच मारते स्वप्नाली एकदम राईट पद्धतीत, असा एच तिने मारलेला आहे आपल्याला दिसतंय. ओके ओके चला पहा आरशात पहा व्यवस्थित, आरसा पहा आरसा, आरशात पाहायचं असतं पाठीमागं गाडी जाते ना आरशात. ओके ओके एकदम ओके, राईट का घ्या मारून सरळ सरळ. आता तिकून असं आलो, आता आपण असं झालो, आता यच, आता यच काढायचं आहे म्हणजे परत पुढं जायचं नाही का. चला पा तुम्ही, तुला गाडी चालव बोललो होतो पण आता परत दुसरं म्हणजे घ्या आता थोडं यच. जाऊ द्या सरळ घ्या, जागा उभार. ओके ओके तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीनं यायचे या ठिकाणी आपले मार्क. जर रेषेला टच झाले तर दोन दोन मार्क राईटला, आता फुल या ठिकाणी जागा ओढलेली गाडी आता एकंदरीत आणि या ठिकाणी वाचलेले आहे. ओके अशा पद्धतीने एच या ठिकाणी जवळजवळ आता पूर्ण झालेला आहे प्रॉपरली पूर्ण एच. चालकचा व्हिडिओ पाहताय आपण, चालकची आपण हे तयारी पण करतो, आपला पेपर पण येणार जवळ, मुंबईचं पण पेपर आहे. तर एक महत्वाचं पुस्तक मार्केटमध्ये आलेलं, महाराष्ट्रात सर्वत उपलब्ध झालेलं बी पब्लिकेशनचं पुस्तक आहे. टार्गेट खाकी 11,000 हे पुस्तक मित्रांनो नक्की खरेदी करा, कारण की याच्यामध्ये आत्ता झालेले सगळे क्वेश्चन पेपर तुम्हाला भेटणार आहे, टोटल 100 क्वेश्चन पेपर भेटणार आहे. संपूर्ण विश्लेषणासह पूर्णपणे ठोकळा मार्केटमध्ये आलेला आहे, पूर्णपणे 780 रुपये किमतीचा ठोकळा आहे, मात्र तुम्हाला डिस्काउंटमध्ये भेटेल. पुस्तकाच्या मागण्यासाठी आजच आपल्या नजीकच्या दुकानदाराशी संपर्क करा. मित्रांनो अतिशय महत्त्वाचं असं बी पब्लिकेशनचं पुस्तक आहे, पोलीस शिपाई चालक SRPF बँड्समन सगळे पेपर तुम्हाला याच्यामध्ये त्यांनी पेपर दिलेले आहेत. मराठी विश्लेषण, सामान्य विश्लेषण, गणित बुद्धिमापन, स्पष्टीकरण सगळे पेपर आहे. 7 जुलै ते 5 सप्टेंबरपर्यंत झालेले सर्व पेपर या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. अतिशय महत्त्वाचं असं पुस्तक आहे, प्रथमच 2024 सगळे क्वेश्चन पेपर याच्यामध्ये तुम्हाला ऍड केलेले आहेत. ओके नक्की हे पुस्तक खरेदी करा. बघा आता आपण एक इव्हेंट पाहिला होता तो म्हणजे तिथला सीव्ही इव्हेंट पाहिला, त्याच्यानंतर एच पाहिला. आता आपण जो मेन इव्हेंट आहे का जो महत्वाचा इव्हेंट आहे तो इव्हेंट पाहणार आहे. तो इव्हेंट म्हणजे आपल्या ठिकाणी चढा. चढा कसा असतो, कारण सगळ्यात मेन इव्हेंट हा असतो, कशा पद्धतीने चढ्यावरती गाडी चढवायची आहे, त्यानंतर गाडी होल्ड कशा पद्धतीने केली जाते इथं, त्याचे दोन दोन मार्क आपले कट होतात. तुम्हाला माहिती जर गाडी होल्ड करताना थोडी मागं बिघा आली तर दोन दोन मार्क कट होत आहे. स्वतः या ठिकाणी प्रशिक्षक गाडीत बसलेले, या ठिकाणी स्वप्नाली जडगुले आमची विद्यार्थिनी ती गाडी चालवते, पाठीमागं पण आमचे सुनील वरपे सर बसलेले आहेत ते पण गाडी चालवत आहेत.
पाहूया आता आपण कशा पद्धतीने गाडी होती अलक्षमध्ये ते ओके अशा पद्धतीने गाडी होल्ड होते, गाडी मागे जाऊन नाही द्यायची, मागे जर गाडी गेली तर या ठिकाणी दोन मार्क आपले कट होतात, तुम्हाला माहिती आहे. होल्ड केली गाडीची फायरिंग ज्या वेळेस चेंज होईल त्याच्यानंतर ती गाडी आता आपण वरती घ्यायची पूर्णपणे काढून. ओके राईट, याला याला आता पूर्णपणे जेवढे मार्क आहेत पूर्ण. नमस्कार, पहा आता आपण मगाशी जो चढा पाहिला तो बारीक चढा पाहिला होता, म्हणजे छोटा चढा होता ना, आता आपण जो पाहणार आहे तो मोठा चढा आहे. चढा दाखवा, या ठिकाणी जो चढा दिसतो हा खूप मोठा चढा आहे, अलक्षमध्ये एवढा मोठा चढा नसतो, पण तरी पण आपण एक विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी किंवा विद्यार्थ्यांच्या एक सरावासाठी किंवा ट्रायलसाठी या ठिकाणी एक मोठा चढा आपण पाहणार आहे. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मोठा चढा, आणि मोठा चढा मारणारे जे विद्यार्थी आहेत आमचे मित्र वरपे सर हे ह्या या ठिकाणी हा चढा मारणार आहेत. त्यांच्यासोबत बसलेले गाडीचे मालक आणि इथले प्रशिक्षक स्वतः या ठिकाणी गजेश सर आहेत, त्यांच्यासोबत बसलेले आहेत. आता आपण जो चढा पाहणार आहे तो चढा कशा पद्धतीने मारला जाणार आहे किंवा काय आहे हे दाखवणार आहे. गाडी होल्ड करणारे, होल्ड करून परत गाडी पुढं घेणार आहे, आणि चढा मोठा आहे, पूर्णपणे चढा दाखवा. चढा पूर्णपणे खूप मोठा असा चढा आहे हा, तुम्ही पाहू शकता अलक्षमध्ये पाहू शकता आपण कशा पद्धतीनं हा चढा आहे या ठिकाणी. मोठा खूप मोठा चढा आहे, गाडी आलेली आहे. थांबा बाजूला नाही तर आपल्याच याच्यावर घालायची ते. हा येऊ द्या, या ठिकाणी गाडी होल्ड केलेली त्यांनी, आपण पाहत असाल खूप मोठा चढा असताना गाडी होल्ड झालेली या ठिकाणी. हा मोठा चढा मगाचा छोटा चढा होता, आणि आता पुन्हा एकदा गाडी त्यांनी एकदम व्यवस्थित वरती काढलेली आहे. ओके, अशा पद्धतीनं या ठिकाणी गाडी एकदम व्यवस्थित काढलेली आहे, आणि या ठिकाणी मोठा चढासुद्धा पार पाडला, आणि तो जो समोर दिसतोय तो छोटा चढा आहे, गाडीच्या समोर जो दिसतोय तो छोटा चढा आहे, आणि हा मोठा चढा होता. ओके ठीक आहे. नमस्कार, पहा आपण आता सी पाहिला, संतोषनी सी व्यवस्थित काढला, एच आणि चढा स्वप्नालीने काढला. आज या ठिकाणी आपली विद्यार्थिनी रोहिणी डोणनर ही आपल्याला आता पार्किंग कशा पद्धतीने करायची असते, पार्किंगला किती म्हणजे किती मार्क असतात किंवा पार्किंग कशा पद्धतीने करायची ते आपल्याला या ठिकाणी सांगणार. पाच पार्किंगला पाच मार्क असतात, आणि आता ही पार्किंग आपल्याला या ठिकाणी कशा पद्धतीने आपली पार्किंग दाखवा सर. या ठिकाणी आपली पार्किंग आहे, तुम्ही पाहू शकता, आणि आता या ठिकाणी ते आपल्याला पार्किंग मारून दाखवणार आहे. चला करा स्टार्ट. पहा पार्किंग गाडी येते बरोबर, थोडीशी तिकडे गाडी जर थोडी इकडे ह्या बाजूला जाते ना. हो ठीक आहे, तुला दिसतंय ना. आरशाचा वापर करणं फार गरजेचं आहे, कारण का सगळं काही त्याच्यावरतीच आहे, कारण का या ठिकाणी. चला करा स्टार्ट, पार्किंग रिवर्स आली, चालली पार्किंगला. व्यवस्थित पहा, अगदी से इथं खाली पहा, अशा पद्धतीनं जागेवर गाडी हे करायची, अशा व्यवस्थित पद्धतीनं पार्किंग या ठिकाणी या विद्यार्थिनीने पूर्ण केलेली आहे, आपण पाहू शकता. आपल्याला आपण पाहिलं असेल की अशा पद्धतीनं प्रॉपर पार्किंगला प्रॉपर गाडी या ठिकाणी लावलेली आहे, आणि ह्या पार्किंगचे जे पाच मार्क आहेत हे पाच मार्क तिला या ठिकाणी पूर्णपणे पाच मार्क मिळालेले आहेत, म्हणजे अशा पद्धतीने पार्किंग बघा. आता या ठिकाणी आपल्याला आठ दिसत असेल, आता आपण आठची जी इव्हेंट आहे ती आठच्या इव्हेंटकडे आपण जाणार. आता लक्षात ठेव, ही जी आठची इव्हेंट आहे आठच्या इव्हेंटकडे चालू आहे, आता ही शेवटची इव्हेंट आहे आपली, त्या इव्हेंटकडे चालू आहे. आठ कशा पद्धतीने काढायचा, 75 सेकंद असतात ना, 75 सेकंदामध्ये आपल्याला आठ पूर्ण करायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला आठ कशा पद्धतीने पूर्ण करायचं ते पण दाखवलं जाणार आहे. ओके ठीक आहे. पहा आत्ताच आपण तुम्हाला मी आठचा हे दाखवलेलं आहे, म्हणजे ग्राउंड दाखवलेले. आता कशा पद्धतीने आठ काढल्या जाणार, आपण सगळे इव्हेंट पाहिलेले, आता शेवटचा इव्हेंट आपला बाकी येतो, म्हणजे आठ कशा पद्धतीने या ठिकाणी चालकला काढला जातो, आणि आठला पण आपल्याला मार्क असतात, चढाला मार्क सगळीकडे मार्क भेटतात आपल्याला लक्ष्मी. त्याच्यामुळं आठ ही सुद्धा इव्हेंट दिसायला जरी मोठी असते तरी बऱ्यापैकी सोपी, आणि 75 सेकंद वेळ असतो आपल्याला, त्या 75 सेकंदाच्या वेळेमध्येच आपल्याला पाच मार्कासाठी या ठिकाणी आठ असणार आहे, लक्षात ठेवा. पाहूया आपण कशा पद्धतीने आठ काढते ते. बांगर या ठिकाणी विद्यार्थिनी बसलेली आहे, कशा पद्धतीने ती आठ काढते ते पाहते. मी पण बसतोय थोडंसं. ओके चला, व्यवस्थित घ्या घ्या व्यवस्थित, टाइम चालू करा 75 सेकंदचा. वेळ काय विषय नाही, एक मिनिट बस. येऊ द्या तुम्ही या मागे, या मागे यायला, आता ऍक्च्युली लांब होतो. या ठिकाणी पाच सर्कलपर्यंत आलेली गाडी, आता आठ कशा पद्धतीने या ठिकाणी काढलेला आहे, पूर्णपणे आठ या ठिकाणी झालेला आहे. खूप कमी वेळेमध्ये खरं तर आत घ्या खूप तर कमी वेळेमध्ये या ठिकाणी आठ पूर्ण केलेला आहे.
आणि गाडी पुन्हा एकदा या ठिकाणी आलेली आहे. 8 पूर्ण होतोय एकदम कमी वेळात. या ठिकाणी बांगरने 8 पूर्ण केलेला आहे. आपण पाहत असाल एकदम ॲक्युरेटमध्ये 8 या ठिकाणी कम्प्लीट झालेला आहे. ओके, किती वेळ लागला? फक्त 48 सेकंद. म्हणजे 48 सेकंद म्हणजे तरी तिने स्लो मारलं म्हणून थोडंसं, म्हणून 48 सेकंदात. अन्यथा भरपूर वेळ पाहिला असेलच, नक्कीच पाहिला असेल. चालकचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल सर्वांना. तर आता व्हिडिओ तर पाहिला, पार्किंग सगळे शिकलो आपण. बरं, तर आता आपल्याला लेखी, जर तुम्ही क्वालिफाय झाला तर लेखीसाठी पण अतिशय महत्वाचं आहे. तर लेखीसाठी मी एक उत्तम पुस्तक तुम्हाला सजेस्ट करतोय, ते म्हणजे बी पब्लिकेशनचं नॉलेज इज पॉवर. महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध असणार. प्रथमच 2024 7 जुलै ते 5 सप्टेंबर 2024 पर्यंत झालेल्या संपूर्ण पेपर, तब्बल 100 पेपर याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत मित्रांनो. सर्व पेपर टार्गेट खाकी 11,000+ पोलीस भर 2024 पॅटर्ननुसार विश्लेषण व स्पष्टीकरणाचं जे पुस्तक. पोलीस शिपाई चालक, पोलीस शिपाई SRPF, पोलीस शिपाई बँड्समन, पोलीस शिपाई या सगळ्या प्रश्नपत्रिका याच्यामध्ये आहे. SRPF सह सगळ्या संपूर्ण मराठी विश्लेषण, सामान्य विश्लेषण, गणित, बुद्धिमापन, स्पष्टीकरण, संपूर्ण विश्लेषण असणाऱ्या. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 7 जुलैपासून 5 सप्टेंबर शेवटचा पेपर होईपर्यंतचे कारागृहाचे सुद्धा सगळे पेपर याच्यामध्ये जेवढे झाले तेवढे ॲड आहेत. सगळे पेपर याच्यामध्ये ॲड आहेत. अतिशय महत्वाचं असं हे पुस्तक आहे. तुम्ही खरेदी करू शकता. पुस्तक मागण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या पुस्तकदार दुकानदाराशी संपर्क साधू शकता. बँड्समन असन, कारागृह असन, शिपाई असन, सगळे पेपर याच्यामध्ये कव्हर केले. आणि विशेष म्हणजे 100 पेपरचं पूर्णपणे स्पष्टीकरण सुद्धा या पुस्तकात नाही. ठोकळा मोठा आहे मात्र अतिशय महत्वाचा हा ठोकळा आहे. तुम्ही हा ठोकळा नक्की खरेदी करा. अतिशय महत्वपूर्ण असा हा ठोकळा असणार आहे मित्रांनो. 11,000+ म्हणजे 10,000 आपले प्रश्न झालेले प्रश्न असणार आहे आत्ताचे पोलीस भरतीचे. आणि 10 क्वेश्चन पेपर तुम्हाला संभाव्य असणार असे तब्बल 11,000 प्रश्न 2024-25 आणि आगामी होणाऱ्या भरतीसाठी सुद्धा अतिशय महत्वाचे तुम्हाला असणार आहेत. आगामी पोलीस भरतीच्या याच्यासाठी सुद्धा नवीन पॅटर्ननुसार आहे. आणि संपूर्ण प्रश्नाचं स्पष्टीकरण, प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे. तेव्हा नक्की हा करा. चालतंय, थांबूया आपण, भेटूया परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत.